नमस्कार स्वागत आहे नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण ओल्या खोबऱ्याच्या मऊ आणि लुसलुशी जशा चविष्ट वड्या बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट अगदी नरम अशा वड्या या तयार झालेल्या आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर या वड्या बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे ज्या वाटीने दूध घातलं आहे त्या वाटीनेच एक वाटी साखर घालायची आहे आणि छान व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं ढवळत राहून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचं आहे आधी सुरुवातीला फास्ट करायचं नाही आणि मंद गॅसवरच हे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आता यामध्ये एक मोठी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि आता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तर मी गॅस इथे मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरच हे एकसारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर तळाला ते लागून करपू शकतं यासाठी मिडियम गॅसवर हे सतत ढवळत राहायचं आहे हे मिश्रण आपल्याला आठवून घ्यायचं आहे आता एक चमचा मिल्क पावडर घालायची आहे आणि तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसली तर तुम्ही इथे दुधाच्या साईचा वापरसुद्धा करू शकता मिल्क पावडरमुळे या वड्यांना चव खूपच छान येते तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दुधाची मलाईचा वापरसुद्धा करू शकतात आता एकसारखं मिश्रण हे ढवळून छान आटवून घ्यायचं आहे म्हणजे यातलं पाणी एकदम निघून गेलं पाहिजे सुकलं पाहिजे हे एकदम ड्राय मिक्सचर व्हायला हो पाहिजे तर तुम्ही पाहू शकता मी एकसारखं मिक्स करत आहे आपलं आता हे पाणी यामधलं आटत आलेलं आहे तर हे, हे बघा मिश्रण एकदम आता ड्राय होत आलेलं आहे आता या स्टेजला आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत तर वेलची पावडर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता एक मिनटं आपण हे मिश्रण पुन्हा चांगलं शिजवून घेणार आहोत तर इथे हे मिश्रण तुम्ही पाहू शकता तयार झालेलं आहे वडीचं मिश्रण तयार आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर गॅस बंद करायचं आहे इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला आधीच मी तेल लावून ठेवलेलं ला आहे वडीचं मिश्रण गरम असतानाच या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर सगळं मिश्रण मी या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिश्रण पसरवून एकसारखं करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे तर हे वडीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे सेट करण्यासाठी अर्धा तास आपण असंच ठेवणार आहोत तर हे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही तर असंच बाहेर ठेवलं तरी हे मिश्रण लगेच सेट होतं कारण आपण यामध्ये साखर घातलेली आहे आणि हे मिश्रण एकदम छान घट्ट झालेलं आहे तर अर्ध्या तासाने तुम्ही पाहू शकता हे वड्याचं मिश्रण चिकटत नाही म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत सेट झालेल्या आहेत साईडच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला जशा पाहिजे त्या आकारात याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी डायमंड आकारामध्ये याच्या वड्या पाडणार आहे तर अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायच्या आहेत या वड्या खायला खूपच चविष्ट लागतात तर तुम्ही या नारळी पौर्णिमाला अशा प्रकारच्या खोबऱ्याच्या वड्या नक्की बनवून बघा अगदी दहा मिनटात या वड्या तयार होतात आणि खायला खूपच चविष्ट लागतात तर आपल्या या वड्या कट करून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या वड्या किती मस्त अशा झालेल्या आहेत आणि तोडूनसुद्धा तुम्हाला एक वडी दाखवते खूपच लुसलुशीत आणि मऊ अगदी वडी तयार झालेली आहे या वड्या आठ ते दहा दिवस तुम्ही फ्रीजशिवाय बाहेर ठेवू शकतात अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या म्हणजेच ओल्या नारळ्याच्या वड्या तुम्ही बनवून नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद